फोल्ड के लिए पेपर फोल्ड है, तो फोल्ड करायचं, तो उंची घ्यायची 13.5 इंच आणि त्याला उंचीत कट करून टाकायचं. साईडला कट करून टाकायची. आता 2 इंचावरती डॉट मारायचा, 2 इंचावरती बरोबर. आणि 2 इंचला मध्ये फोल्ड करून टाकायचं. या असं 2 इंचमध्ये फोल्ड करून टाकायचं. रुंदीच्या साईड ओपन झाली. आता तिथून पुढं 2 इंच फोल्ड केल्याच्या नंतर तिथून 9.5 इंची घडी टाकायची. आपल्याला ज्या रुंदीची घडी टाकायची, 10 ची टाकायची तर 10 टाकायचं, 9.5 टाकायची तर 9.5. आपल्याला 9.5 घ्यायची, त्याच्यामुळे तर 9.5 ची घडी, 9.5. आता ही झाली आपली रुंदी. रुंदीच्या साईडने आपण 2 इंच फोल्ड केलं, ही झाली उंची, 13.5 ची उंची. आता 9.5 इथं आलं म्हणून 9.5 फोल्ड करून व्यवस्थित. ही आली आपली 9.5 ची रुंदी आणि 13.5 ची उंची. आता एक्स्ट्राचा पार्ट आहे हा कट करून टाकायचा. आता हे झालं उंचीचा भाग. हा रुंदीचा भाग हे 2 इंचमध्ये आपण फोल्ड केलेले बरोबर पूर्ण झालं आपला रुंदी आणि उंचीचा भाग. आता ज्या साईडनं आपण फोल्ड केलेले आहे त्या साईडनंच आपण 5.5 इंचाचं माप घ्यायचं शोल्डर आणि गळ्यासाठी. या आता 2.5 इंचचा गळा टाकायचा, राहिलेले 3 इंचचा शोल्डर. 2.5 इंचचा गळा टाकल्याच्या नंतर समोरचा गळा जसं ब्लाऊजचा असेल 5चा असेल तर 5 घ्यायचा, 5.5 असेल तर 5.5. आपण इथं 5.5 घेऊन टाकायचं. इथं 1/2 इंचवरती गोलाकार घेऊन टाकायचा गळ्याचा. हे झालं गळा कम्प्लीट. आता बगल घेताना 9.5 ची घडी असली तर त्याला 5.5 किंवा 6 बगल घेतलं तरी चालेल, आपण 5.5 ठेवू. थोडी जाड वही असली तर त्याचं 6 करायचं. कटोरीच्या ब्लाऊजमध्ये आपण 5.5 इंचचं घेतो आणि प्रिन्स कट असलं तर कंपल्सरी 6 शोल्डर घ्यायचं तिथे. आणि माप वाढलेलं असलं, 10 ची घडी असली किंवा 11 ची घडी असली तर मग त्याचं इथं शोल्डर पण आपण बगल पण आपलं 6 किंवा 6.5 होईल. आता इथं आपण 1/2 इंचवरती एक टक्स मारायचा, 1 इंचवरती एक मारायचं पहिली आणि मग त्याचा 1/2 इंचवरती एक, म्हणजे 1/2 इंचचं झालं आपलं. 1.5 इंचचं न घेता इथं 1 इंच घ्यायचं, त्यात 1/2 इंच टाकायचं. मग आपली जे आड्या पडतात समोरून त्या पडणार नाही. याला व्यवस्थित गोलाकार देऊन टाकायचा. आता ज्या साईडनं आपला गळा आहे त्या साईडनं खालच्या साईडनं आपल्याला क्रॉस पट्टी टाकायची. इथं टाकताना पेपरवर टाकताना 3 आणि 2.5 इंची टाकायची आणि जेव्हा आपण घडीवरती टाकतो ते याला वाढवायचं. याला घडीवरती टाकताना इथं 3.5 टाकायचं, इथं 3 टाकायची. कंपल्सरी हेच माप ठेवायचं, कटेरीकडनं 3 आणि फिटिंगच्या साईडनं 2.5. कपड्यावर घेताना 3.5 आणि 3 हे लक्षात ठेवायचं. याला बरोबर क्रॉस पट्टीचा आकार देऊन टाकायचा. आता ह्या साईडनं आपल्याला जिकडनं आपण फिटिंग करतो बगल्याच्या साईडनं 5 इंचावरती एक डॉट मारून घ्यायचा.
5 इंचावरती मारू शकता किंवा 4.5 वरती मारू शकता. 9:30 च्या घडीला 4:30 वरती टाकायचं, 10:30 च्या घडीला 5 इंचावरती टाकायचं. झालं इथे. आता इथून धरताना 2.5 वरती आपल्याला मारायचं आहे. जर आपण वरतून धरलं तर 3 वरती आपला टक्स येतो, आणि खालच्या पट्टीकडून घेतला तर 2.5 वरती टाकायचं. हा आपला कटोरीचा भाग आहे. आपण इथून आता याच्या मध्यम भागून बरोबर याला इथं मिळून द्यायचं आहे. व्यवस्थित गोल कटोरीचा आकार द्यायचा. हे झालं. आता यात कटोरी कशी वाढवायची, आपण 2 इंच जे फोल्ड केलेले ते आपण नंतर. आता मी पहिले याची कटाई करून घ्यायची, याची आपल्याला बगल काढून घ्यायचं. बगलाचा एकच भाग काढायचा पहिले वरच्या साईडचा. हा झाला बगलाचा भाग. आणि इथून कट करून खालचा बाजू आपल्याला काढून ठेवायची बाजूला. खालची साईड आपण हा खालचा बगलाचा भागाला गळा आपल्याला जसा ब्लाऊजच्या गळ्यानुसार टाकायचा. आता इथं गळ्याचा पार्ट हा कट करून घ्यायचा व्यवस्थित. हे बगल पण व्यवस्थित 1/2 इंच गोल कट करून घ्यायचं. हे झालं आपलं असं माप दिसतंय. आता आता असं माप दिसतंय तर आपण 2 इंच जी पट्टी फोल्ड केली होती तिला ओपन करून घ्यायचं असं. आता ओपन केल्याच्या नंतर आपल्या गळ्याचा जो पॉइंट आहे हा फोल्ड केल्याच्या नंतर जो हा पॉइंट दिसतोय ह्या पॉइंट पासून याच्या कॉर्नर पर्यंत 4 इंच घ्यायचं. त्याचं कॉर्नर येऊ द्यायचं, इकडं घ्यायचं नाही आणि इकडं घ्यायचं नाही, एकदम कॉर्नरवरती पेपरच्या कॉर्नरवरती घ्यायचं. आणि पेपरचं कॉर्नर. आता पेपरच्या कॉर्नरपासून आपल्या या कटोरीच्या पॉईंटपर्यंत बघायचं किती येत आहे. 7 इंच आलं आपलं बरोबर. 7 इंचचा 1/2 घ्यायचं, 3.5 इंच तर डॉट घ्यायचं तिथे. डॉट देताना इकडच्या साईडनं मधल्या साईडनं द्यायचं, बाहेरच्या साईडनं डॉट द्यायचं. जेव्हा जसं आपण टेप धरला ना त्याच्या बाहेरच्या साईडला द्यायचं आणि तिथून खाली 1.5 इंच वरती एक डॉट द्यायचा. 1.5 इंच मोजायचं, 2 वरती जायचं नाही. आता या साईडने किती वर आलं बघायचं. 4 इंचांवरती 2 रेषा आहे, तसंच या साईडने येते का बघायचं. 4 इंच नाही येते, 4 इंच आणि 2 रेषा नाही येते, तर मग डॉट आपला थोडासा अलीकडे सरकून घ्यायचा. इथं घ्यायचा अलीकडं. आता आलं इथं 4 आणि वरती 2. परत एकदा मोजून घ्यायचं. 4 आणि वरती 2 बरोबर इथे येत आहे. आता इथून हे पॉईंट जोडून घ्यायचे, जॉईंट बरोबर सरळ रेषेमध्ये जॉईंट जोडून घ्यायचे. आता हे झालं आपलं बरोबर. 9:30 च्या घडीची कटोरी बरोबर आपली निघली. आता तर तुम्हाला कटोरी वाढवायची गरज नाही किंवा कमी करायची गरज नाही. हा बरोबर मोंढा निघला, कटोरी निघली. क्रॉस पट्टी कधी पण आपल्याला वेगळी काढावी लागती. आणि हा पाठीमागचा भाग क्रॉस पट्टी आणि बाह्या तुम्ही वेगळ्या काढायच्या. आता हे कट करून घ्यायचं याला व्यवस्थित. या कटोरीमध्ये तुम्हाला वाढवायची गरज नाही. आता अशी फोल्ड करून ही साईड 2 इंच आणि इथं 1.5 इंच असा टपसील एवढं फोल्ड करायचं. हे झालं फोल्ड. आता ही आली तुमच्या 9:30 च्या घडीची कटोरी व्यवस्थित. अशाच प्रकारे बाकीचं पण माप काढायचं. 9:30 च्या ऐवजी तुम्ही 10:30 ची घडी घ्यायची असली आणि उंची वाढवायची असली तर खालच्या साईडनं हाईट वाढून घ्यायची. आपण जर सुरुवातीला केलं 2 इंचची पट्टी फोल्ड तर
तशी हाईट आणि रुंदी टाकून घ्यायची आणि त्याच्यासमोर 2 इंचची पट्टी फोल्ड करायची. जसं तुमची कटोरी वाढली तशी 10.5 कटोरीची पण मोठी कटोरी येईल, मोठा पण मोठा येईल, जसं माप आहे त्यानुसार तुमचं सगळं बदलू असतं.